नमस्कार श्रोते हो रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते श्रोतेहो आजच्या आनंदी कट्ट्यावर माधवी राऊत यांनी शेअर केलेला अनुभव काल ताईकडे गेले होते अनिताचा फोन आला होता म्हणाली मावशी इयर एंड आहे मला बँकेत खूप काम आहे दोन तीन दिवस यायला उशीर होणार अजयलाही सध्या खूप काम आहे आई बाबांना दिवसभर एकटेच असतात तुम्हाला यायला जमेल का चार दिवस इथेच राहा मी येते तुम्हाला घ्यायला हवं तर तशी मी ताईकडे राहायला आले आम्ही दोघी असं एकमेकींना साथ द्यायला नेहमीच हजर असतो अनिता ताईची सून चांगली मुलगी आहे शांत हुशार नोकरी करणारी त्यामुळे घरकामात तिची मदत असते पण जास्त वेळ देणं तिला जमत नाही ताईला सुद्धा सुनेचं खूप कौतुक आहे पण तरी तिची कुरकूर चालूच असते तिचं म्हणणं विशेष काम जमत नाही तिला मलाच बघावं लागतं खूपदा ताईला समजावून झालं अगं जे तिला येतं ते बघ ना नोकरी करायची म्हणजे काही सोपी गोष्ट आहे का आणि ते पण बँकेत अगं किती जबाबदारीचं काम असेल आता ताईला समजत नाही असं नाही पण कुठेतरी तिचा सासूपणा डोकं वर काढतच असतो काल भाऊजी पण म्हणाले अगं मजेत राहा ना तू तु। तुला जेवढं जमतं तेवढं कर आणि तेही नसेल करायचं तर काही हरकत नाही पण मग ऍडजस्ट करावं लागेल जसं काम होईल ते आवडून घ्यायचं हे असंच झालं ते तसंच झालं असं म्हणायचं नाही कोणी ऐकणार नाही मग मला म्हणाले अगं अनिता चांगली मुलगी आहे तिला काळजी असते आमची आज अनिताला उशीर होणार म्हणजे संध्याकाळी स्वयंपाकाचं बघायचं होतं मग मी म्हटलं मी करते तुम्हाला पण वेगळ्या चवीचं जेवण मिळेल ताई म्हणाली अगं आज तू आहेस नाहीतर मलाच करावं लागलं असतं असं बरेचदा होतं आता दोन दिवस झाले तिला सामानाची लिस्ट दिली होती पण अजूनपर्यंत सामान आलेलं नाही घरात लक्षच नाही भाजी आणून दिली तरच दुसऱ्या दिवशीची सोय होते सून आली पण मला मात्र सुटका नाही मी आहे लक्ष देते म्हणून सगळं व्यवस्थित चाललंय मी म्हटलं अगं मग अजयला सांग ना भाजी आणायला आता या वयात भाऊजींना मात्र पिशव्या उचलून आणायला सांगायचं नाही यावर ताई लगेच म्हणाली अगं अजयला खूप काम असतं त्याला यायला उशीर होतो ताईची गाडी एका दिशेत सुटली की थांबत नाही तिनं सांगितलं मागच्या आठवड्यात तिच्या भावाच्या मुलाची मुंज म्हणून केळवण केलं सगळं जेवण बाहेरून मागवलं अगं माझ्या हातात चुकून ते बिल पडलं म्हणून मला समजलं फक्त दहा जणांचं जेवण बिल मात्र तीन हजार मला तर चक्करच आली बिल बघून घरीच केलं असतं तर नसतं चाललं का ताईची दुःख आणि दुःखाची कारणं एकंदरीत लक्षात आली माझ्या मी ठरवलं यावेळी ताईची ही मानसिकता बदलायचीच ताई झाली म्हणून काय झालं चूक चुकच असते सुनेबद्दल तिचे विचार बदलणं आवश्यक आहे असा व्यवहार भेदभाव बरोबर नाही हे ताई भाऊजी करता चांगलं नाही आजकाल मुलं आईवडिलांबरोबर राहतात हे काही कमी आहे मी म्हटलं ताई मी एक सुचव का अगं ताई अजयला काम असतं आणि अनिताला नसतं का बँक काय तिच्या मालकीची आहे बरं बँकेत जायच्या आधी आणि नंतर आल्यावरही ती काम करतेच ना एका नोकरी करणाऱ्या स्त्रीला घर आणि ऑफिस दोन्ही फ्रंटवर काम करावं लागतं कामाची जबाबदारी आणि कर्तव्य दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या असतात अजयपेक्षा जास्त काम पडतं तिला याची जाणीव आहे का तुला तिला पण अजयसारखंच कम्फर्टेबल ठेवणं हे आपलं काम आहे तिला तिच्या आवडीचं जे काम आहे ते करू दे बाकी कामं सहज करता येतील अगं आजकाल एका फोन कॉलवर सगळी कामं होतात अगदी किराणा भाजी औषध जे हवं असेल ते घरपोच तुमच्या दारात येतं कोणालाच कष्ट नाही वाट बघणं नाही पिशव्या उचलणं नाही आणि जर त्यातलं काही सामान आवडलं नाही तर ते परतसुद्धा घेऊन जातात आणि दुसरं चांगलं सामान आणून देतात अगं आता आपणही नवीन पिढीबरोबर ॲडजस्ट व्हायचं आधुनिक व्हायचं आणि दुसरं म्हणजे मुलं नोकरी करतात भरपूर कमवतात त्यांच्याकरता पैसे खर्च करणं हे विशेष नाही आपला काळ वेगळा होता आणि आपण हट्ट का करायचा की घरीच जेवण करा, कि घरी करा म्हणून किती पैसे वाचले असते असे हे असे हिशोब आता आपण करायचे नाहीत मला खात्री आहे ही मुलं व्यवस्थित इन्व्हेस्टमेंट करत असतील अगं लेट दॅम एन्जॉय आणि तुम्ही पण सगळं एन्जॉय करा हे माझं असं म्हणणं नाही की तू घराकडे लक्षच देऊ नको अगं पण तुझं घर आहे तुझ्या अजय अनिताचा संसार डोळे भरून बघ आनंद घे तिनं केलेल्या कामातल्या चुका शोधू नको दूर बसून ती भाजी कशी करते गॅस मोठाच ठेवला हळद जास्तच झाली साडी तर नेसतच नाही किती हॉटेलिंग करतात असं बोलूच नको अगं आपल्याला जमतात का बँकेची कामं तिच्यासारखी आजही चेकवर सही करताना कुठे करायची हे विचारतो आपण एक सांगू का असं बोलून ना तू टीममधनं बाहेर पडशील नेहमी टीममध्ये राहायचा प्रयत्न करायचा दोन गोष्टी तळजोड आणि शांत राहणं हे आवश्यक आहे तुला ऐकायला आवडणार नाही पण तू कुठे चार दिवस बाहेर गेली तरी घर चालतंच ना जेवतातच ना सगळे आपला मान आपणच ठेवायला शिकायचं सुनेबद्दलच्या जुन्या कल्पना विचार अपेक्षा आता ठेवायच्या नाहीत ग दुसऱ्यांचं बघून ऐकून चुकीच्या गोष्टी शिकायच्या नाहीत अगं आपण महिला दिवस साजरा करतो ना आता भाऊजी बघ त्यांना काही महत्वाचं सांगायचं असेल तर ते अजय आणि त्या दोघांना सांगतात ना आता यावेळेस मी तुझी सगळी कामं करून देते एक लिस्ट तयार करते तुला काय पाहिजे कशाची गरज पडते तेवढं सांग मला त्या दुकानांची नावं त्यांचे फोन नंबर ही दुकानं केव्हा बंद असतात अशी पूर्ण लिस्ट मी फ्रीजवरच लावते म्हणजे तुला सहज ही कामं करता येतील हे झालं आज अनिताला यायला रात्रीचे दहाच वाजले अजय तरी थोडा लवकर आला आल्या आल्या अनिता म्हणाली आई तुम्ही मला दोन दिवसापासून लिस्ट दिलीये लक्षात आहे माझ्या पण उद्या किती उशीर झाला ना तरी नक्की आणते आज येताना मी फक्त आम्रखंड आणलंय तुम्हाला आणि मावशींना आवडतं ना म्हणून ताई लगेच म्हणाली अगं सामानाची काळजी करू नकोस चल हातपाय धुवा बरं दोघं मी जेवायला वाढते थोडासा विचारात केलेला बदल खूप मोठा बदल घडवू शकतो आयुष्य सोपं होऊन जातं आपलं आणि दुसऱ्यांचं पण मी भाऊजींकडे बघितलं तेही समाधानानं हसले पाठीवर आधाराचा हात डोळ्यात कौतुक आणि काळजी असायलाच हवी नवीन जॉईन झालेल्या फॅमिली मेंबरला घरची ओढ लागायलाच हवी आणि त्याकरता आपण उगाच मोठी मोठी बंधनं ठेवू नये सल्ले देऊ नये आमच्या घरी आमच्या वेळेस असं तर बोलूच नाही स्त्री कोणतीही असो अनिता असो नाहीतर घरकामाला येणारी कमला असो स्त्रीला स्त्रीसारखं वागवायला हवं सन्मान द्यायला हवा म्हणतात ना सॉफ्ट ॲटिट्यूड ऑलवेज क्रिएट स्ट्रॉंग रिलेशन्स आणि हिंदीतही म्हणतात परिवार को मालिक की तरह नहीं माली समजकर संभालना चाहिए तेव्हा श्रोते हो हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका